नमस्कार, रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत वाल्हे कोरोडी भागातील बोंडे वस्ती मध्ये। बोंडे वस्ती मध्ये गेले 2 ते 4 दिवसापासून ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे। पूर्णपणे वस्ती मध्ये पाणी, साधारण 1/2 किलोमीटर रस्त्याने पाणी वाहत चाललेलं आहे। इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांचं देखील इकडे लक्ष नाही। आणि ऐन दिवाळीच्या सणावरती नागरिकांच्या घरासमोर ड्रेनेजचं घाण पाणी जाते। तुम्ही आता सध्या बघू शकता की माझ्या पाठीमागे ड्रेनेजचं पाणी किती मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। तर आपण इथल्या स्थानिक नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। येत नाही, कोण फिरकत नाही, काय नाही, फोन वगैरे केले तरी कोणी उचलत नाही। उचलले तरी आज येऊ उद्या येऊ म्हणून सांगतात आणि कोणी येत नाही। बऱ्याच वेळा केला, रोज 4-5 फोन आमचे जातात। केली तरी त्यांचं लक्ष नाही ना। घाण कंटिन्यू 2 ते 3 दिवसाला, 2 दिवस चेकअप काढला की 3र्या दिवशी परत घाण चालूच आहे। ह्याचा त्रास लहान मुलांना तर होतोच आहे, पण मोठ्यांना पण आहे ना। थोडं लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। सध्या कोरोना फिरतोय, अजून बी कमी झालेला नाहीये, तो थोडी काळजी घ्या। वाल्हेकरवाडी मधील बोंडवे नगर हा फार जुना एरिया आहे आणि या एरियामध्ये गेले अनेक वर्षापासून ड्रेनेजचं काम प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो या ठिकाणी व्यवस्थित लक्ष घातलं नाही। आज दिवाळीच्या सणात सुद्धा अख्ख्या दारामध्ये सगळ्यांच्या घाण पाणी, ड्रेनेजचं पाणी वाहत आहे। आपण स्मार्ट सिटीची चर्चा करतो, आपण स्मार्ट सिटीचं स्वप्न बघतो आणि आपण अशा घाणीमध्ये डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरलेले आहेत आणि ह्या डेंग्यू मलेरियात जर उद्या काही कमी जास्त झालं तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? सन्माननीय आयुक्त साहेब, थोडं लक्ष घाला, हा विषय गंभीर आहे। जर आपण लक्ष घातलं नाही तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू आणि जे जे कोणी अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांना ह्या घाणीमध्ये खुर्ची टाकून बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर आम्ही तुम्हाला सांगतो हा विषय गंभीर आहे, आमच्या भावनेशी खेळू नका, आमचा संयम संपलेला आहे। आता जर तुम्ही लवकरात लवकर लक्ष घातलं नाही तर तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आपण आता बोंडे वस्तीतील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। तर याच्यावरती महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल कशा प्रकारे कारवाई करते आणि यातून काय मार्ग काढतंय हे पाहूया आपण।